ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. ऐन महागाईमध्ये आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे, कारण मुंबईमध्ये महानगर परिसरातल्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आणि त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता 3 रुपयांनी महागणार आहे. रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी आता 18 ऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत, तर टॅक्सीसाठी 22 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 6 वर्षानंतर ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. जे ऑटो रिक्षाचा मीटर 18 रुपये होता त्यामध्ये 3 रुपयाची वाढ करून तो आता 21 रुपये झालेला आहे आणि त्याच्या पुढील किलोमीटरला 14.20 म्हणजे 14.20 रुपये असं प्रत्येक किलोमीटरला त्याची वाढ दिलेली आहे. त्याचबरोबर टॅक्सीच्या बाबतीत जो 22 रुपये मीटर होता तो आता 25 रुपये केलेला आहे, म्हणजे 3 रुपयाची वाढ तिकडेही दिलेली आहे. आणि ही भाडे वाढ जी आहे ती 1 मार्च 2021 पासून होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे औरंगाबादमध्ये बहुतांश शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा बंद करण्यात आल्यात. सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेसना 28 फेब्रुवारीपर्यंत टाळं लावण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. केवळ 10वी आणि 12वीचे वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत. शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागलाय. येत्या 28 फेब्रुवारीला आरोग्य विभागातल्या नोकरभरतीसाठी परीक्षा होती आहे, मात्र परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा आधीच मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. एक तर त्यांना त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्र मिळालेली नाहीत आणि याशिवाय वेगवेगळ्या पदांसाठीच्या 3 परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आणि त्यांचीही केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकांनी हॉटेल दुकानं भाजी मार्केटमध्ये धडक कारवाई सुरू केली. विना मास्क फिरणाऱ्या गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारलाय. गेल्या 3 दिवसांमध्ये 350 हून अधिक नागरिकांना दंड ठोठावण्यात आलाय आणि त्यांच्याकडून 1.5 लाखाहून अधिक रक्कम वसूल केली. मनमाड शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली आहे आणि यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहराच्या मुख्य चौकामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंद्रपूरमध्ये रुग्णवाढ होत असताना नागरिक निर्धास्त दिसत आहेत. मुख्य बाजारपेठेमध्ये अजूनही प्रचंड गर्दी आहे, त्यामध्ये अनेक जण विना मास्क आढळून येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळलं जात नाहीये. पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असताना वेळीच मास्क आणि सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही.